ज्ञानज्योति क्रांतिज्योति सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव येथे झाला होता। त्यांचा हा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बिजीवाडी सर यांना विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। मी बिजीवाडी सरांना विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचारित मांडावे। त्यांनी सर्वांना नमस्कार। खरं तर नवीन वर्षामध्ये मुलांच्या समवेत होत असलेला हा मला वाटतं पहिला कार्यक्रम आहे। जेवढे काही मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपले कार्यक्रम होते ते मुलं नसताना आम्ही खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे। आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती तुमच्या समवेत आम्ही साजरी करत आहोत, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे दोन्ही मुख्याध्यापक आई वी मोरे सर, गजानन सावंत सर, इतर ज्येष्ठ शिक्षक, माझे सर्व सहकारी, या सर्वांना मी आणि विद्यार्थी मित्रांनो मग सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे। खरं तर संस्था जी आहे, शाळा जी आहे, ती महात्मा फुलेंच्या विचारानंच चालते, त्यामुळे बऱ्यापैकी काही गोष्टीच्या माहिती आहेत ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। भारतातील पहिल्या शिक्षिका दलितांच्या कैवारी स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या सत्य समता मानवता यासाठी झगडणाऱ्या नेत्या स्त्री आणि पुरुष यांच्यामधील समानतेचा जाहीरनामा मांडणाऱ्या पहिल्या नेत्या आणि अनेक वर्ष जे अज्ञानामध्ये होते शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या नेत्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म आहे 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव जे गाव आहे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। निरक्षर कुटुंबच होतं त्यांचं, परंतु पुढे ज्योतिरावांच्या सानिध्यामध्ये येऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थानं त्या शिक्षिका बनल्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्या ज्ञानयोगिनी बनल्या। म्हणूनच आपण त्यांचा हा जो जन्मदिवस आहे तो बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो। तसं बघितलं तर फुले दाम्पत्यानं 1 जानेवारी 1848 पुण्यामध्ये मुलींच्यासाठी पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुलेंनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं। साधारणपणे त्या काळामध्ये जवळजवळ पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये 18 शाळा या फुले दाम्पत्यानं काढलेल्या होत्या आणि त्या यशस्वीपणे पण चालवलेल्या होत्या। फक्त त्यांचा उद्देश फक्त समाजाला साक्षर करणं असा अजिबात नव्हता, म्हणजे समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत, अनिष्ट चालीरुती ज्या आहेत त्या नष्ट करणं, माणसाला ताठपणे समाजामध्ये वावरायला शिकवणं यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं ते शिक्षण होतं। म्हणून त्यांनी फक्त शाळांची जाळी जी आहेत ते विणत बसलेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो, समाजातली जी व्यक्ती आहे ती पुढं कसं येईल यासाठी त्यांनी ते शिक्षण सुरू केलेलं होतं। या कामामध्ये सावित्रीबाई या ध्येयवेड्या शिक्षिका होत्या, म्हणूनच समाजातील सनातनी लोकांनी त्यांचा जो या कामामध्ये जो छळ केला होता त्याला न डगमगता त्यांनी जिद्दीने हिरिरीने हे आपलं जे शिक्षणाचं जे काम आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणूनच त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की विद्या हे धन आहे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून त्याचा साठा जयापासी तो ज्ञानती मानती जन, असं त्याने एका ठिकाणी नमूद केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो मुख्य त्यांचा उद्देश होता की स्त्रियांना शिक्षण देणं, कारण स्त्रीसुद्धा एक माणूस आहे, तिला ताठपणे समाजामध्ये जपता आलं पाहिजेत यासाठी त्यांनी शिक्षणाची
शिक्षण जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच त्या काळामध्ये फक्त व्यवस्था केलेली होती. आणि आत्ता जर बघितलं तर स्त्रिया खूपच पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्त्रीला समाजामध्ये स्थान मिळवायचं असेल तर स्त्रियांनी शिकलं पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रौढ शिक्षण जे आहे तेही त्यांनी सुरू केलेलं आहे. रात्रीच्या शाळा त्यांनी सुरू केलेल्या आहेत की जेणेकरून स्त्रियांनी शिकावं याच्यासाठी सावित्रीबाईंनी खूप अतोनात प्रयत्न केलेले आहेत. आणि ते जे कार्य आहे ते त्यांचं अलौकिक असंच आहे. हा झाला थोडासा भाग. पुढं सावित्रीबाई ह्या सुद्धा उत्कृष्ट साहित्य रचना करणाऱ्या पद्य रचना करणाऱ्या कवयित्री होत्या. 1854 मध्ये त्यांचा काव्य फुले हा साहित्य कविता संग्रह प्रसिद्ध झाला. आणि त्या कविता संग्रह किंवा त्यांची जी रचना आहे सावित्रीबाईंची जी काव्य रचना आहे त्या काव्य रचनेमधून सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचं जे कार्य आहे ते शूद्रांना अतिशूद्रांना जागरण करण्याचं त्यांच्यामध्ये जागरूक करण्याचं या पद्य रचनेमधून पण झालेलं आपल्याला दिसून येतं. माणसानं कसं असलं पाहिजे किंवा मला एक कविता त्यांची आठवते मला की मानवाची त्यांनी एक अशी व्याख्या केलेली आहे की मी तुम्हाला या ठिकाणी गाऊन दाखवतो. ते त्यांची जी कविता आहे ती की ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची आवड नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची आवड नाही अशाच मानव म्हणावे का अशाच मानव म्हणावे का देगहरी पलंगावरी पशुही ऐसे बोलत नाही विचारना आचार अशाच मानव म्हणावे का अशाच मानव म्हणावे का बाईल काम करत राही आयतोबा हा खात राही पशुही ऐसे करत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का गुलामीचे दुःख नाही जाणीवही त्यास नाही गुलामीचे दुःख नाही जाणीवही त्यास नाही माणुसकीही कळत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठी हा काहीच करत नाही तयांच्या खाण्यासाठी ना करी उद्योग हा काही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का अशा प्रकारची काव्यरचना त्यांनी मानवाच्या संदर्भामध्ये केलेली आपल्याला दिसते की मानवानं सुद्धा किंवा माणसानं शिक्षण घेतलं पाहिजे फक्त माणूस म्हणून जगण्यात काही अर्थ नाही असं त्यांनी आपल्या कवितेमध्ये त्या म्हटलेलं आहे. पुढं त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा महात्मा फुलेंनी 1855 तृतीय रत्न हे नाटक लिहिलं की ज्या नाटकामध्ये अज्ञान असेल अंधश्रद्धा असेल त्याच्या जोखडामध्ये जी निरक्षर जनता आहे त्यांची धर्माच्या नावामध्ये कशी लुबाडणूक होते याचं चित्रण त्या नाटकामध्ये केलेलं आहे. आणि सरतेशेवटी सावित्रीबाईंनी जे स्त्रियांच्या प्रौढ शिक्षणासाठी जे काम केलेलं आहे किंवा शाळा ज्या सुरू केलेल्या आहेत त्या शाळांच्यामध्ये जाऊन स्त्रियांनी शिकावं असा उपदेश त्या नाटकांमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे किती स्त्रियांच्या शिक्षणासाठी जी तळमळ आहे ती या सावित्रीबाई फुलेंच्याकडे होती हे आपल्याला त्या माध्यमातून दिसून येतं. जेव्हा 1890 महात्मा फुल्यांचं निधन झालं तेव्हा सत्यशोधक समाजाची त्याची जी धुरा आहे ती आपण आपल्यावर पेललेली आहे सावित्रीबाई फुलेंनी. आणि फक्तच पेललेली नाही तर त्याची अधिवेशनं जी आहेत किंवा त्याच्या ज्या सभा आहेत किंवा सत्यशोधक समाज तळागाळापर्यंत पोचावा याच्यासाठी त्यांनी खूप कार्य केलेलं आहे. अनेक भाषणं दिलेली आहेत. भटजीशिवाय लग्न किंवा देवाधर्माशिवाय लग्न प्रतिज्ञा म्हणून लग्न अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी राबवलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर महिलांचे प्रश्न असतील बाल कुमार मातांचे प्रश्न असतील बाल हत्या प्रतिबंध गृह ओपन करणं असेल
अशा प्रकारची भरपूर कार्य सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला केलेली दिसतात. पुढे मला वाटतं बरीच कार्य तुम्हाला माहिती आहेत सावित्रीबाई फुलेंची, की ज्या कार्यांमधून आपण बरंच काही शिकतो आणि आत्ताच्या या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. फक्त सावित्रीबाईंनी प्रबोधन केलं जनतेचं, शाळांच्या मध्ये त्यांनी काम केलं एवढाच भाग मर्यादित नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे अशी काही त्यांनी भाषणं दिलेली आहेत की त्यांच्या भाषणाचे विषयसुद्धा ठरलेले होते. मग तो उद्योग असेल, सदाचरण असेल, विद्यादान असेल, व्यसन असेल, कर्ज असेल, हे जे विषय आहेत या विषयांच्यावरतीच त्यांनी आपली जी भाषणं आहेत त्याचे विषय जे आहेत ते मांडणी केलेली आपल्याला दिसते. आता उद्योग या विषयामध्ये त्यांनी असं मांडलेलं आहे की जो न थकता दिवसभर काम करतो तोच खरा धर्म आहे, आणि तोच धर्म जो आहे तो मनुष्याला सुखाची प्राप्ती करून देतो. त्यामुळे नेहमी माणसानं उद्योगी राहावं असं ते आपल्या भाषणामध्ये ते म्हणतात. नाही तर फक्त काय देगहारी पलंगावरी असं म्हणणारे जे लोक आहेत ते फक्त आळशी होतील आणि त्यांचा देशसुद्धा आळशी होईल असं त्या तिथं नमूद करताना आपल्याला दिसतात. मग थोडेसे इंग्रज आले आणि त्यांनी ते कार्यकर्ते बनले, ते उगाच नाही बनलेले त्यांनी, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडे उद्योग करण्याची क्षमता होती, तो काय फक्त चमत्कारच नव्हता असं त्या सांगतात. पुढं मी म्हटलं की विद्यादान हे श्रेष्ठ दान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामधून आळस आणि परावलंबन हे दुर्गुण वाढीस न लागता ज्याच्यातून सद्गुण मनुष्याचा विकास पावतो असा खरा धर्म असेल तर कोणता असेल तर विद्यादान आहे. आणि या विद्यादानाच्या ह्याच्यातूनच जी दोन माणसं आहेत, विद्या घेणारा असेल आणि विद्या देणारा आहेत, ती खरी सामर्थ्यशाली बनतात. याच्यामध्ये विद्या देणारा जो आहे तो धैर्यशाली बनतोच, त्याचप्रमाणे तो निर्भयसुद्धा बनतो, आणि विद्या घेणारे जे आहेत ते धैर्यवान बनतात असं त्यांनी आपल्या विद्यादान याच्यामध्ये भाषण करत असताना त्या विषयाअंतर्गत त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येत. पुढचा विषय त्यांचा भाषणाचा होता सदाचरण. नेहमी माणसानं चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत, खरं बोललं पाहिजेत, किंवा सदाचरण हेच काय करतं की आपल्याला भरपूर सुख प्राप्त करून देतं. त्यामुळे माणसानं सदाचरणी असलं पाहिजेत असंही आपल्या त्या भाषणाच्या विषयामध्ये, सदाचरण या विषयामध्ये त्या नमूद करताना आपल्याला दिसतं. पुढचा विषय त्यांचा भाषणाचा होता की व्यसनं ही माणसाच्या संसाराला घोर लावतात, त्यामुळे माणसानं व्यसन कोणतेही करू नये, कारण का ते संसाराला दुःख प्राप्त करून घेतात. त्यामुळे आपण व्यसनापासून लांब राहून आपला जो संसार असेल किंवा आपला जो काही राडगाडा असेल तो व्यवस्थित सांभाळला पाहिजे असं त्या सांगतात. नाहीतर या व्यसनांच्यामुळे काय होतं की आपली बुद्धी पण भ्रष्ट होते, बरोबर आहे. म्हणून त्या आपल्याला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला जे आहे त्या सावित्रीबाई फुले त्या समाजाला देत असताना आपल्याला दिसतात. पुढचा आहे कर्ज. कर्ज हा एक विषय आहे त्यांचा, की माणसानं कर्ज काढून कोणतेही सण साजरे करू नये असं त्या आपल्या भाषणामध्ये नमूद करतात. नाही तर आत्ता हल्ली तुम्हाला माहितीच आहे सणांचं काय रूप झालेलं आहे, किंवा त्याच्यामध्ये जी उधळपट्टी जी होते ती आपल्या सगळ्यांनाच माहिती झालेली आहे. त्यामुळे कर्ज काढून कोणतेही सण साजरे करू नका असं त्या सावित्रीबाई फुले आपल्या भाषणामधून समाजाला सांगत असतात, समाजाचं प्रबोधन करत असतात. कारण कर्ज काढल्यामुळे अपमानसुद्धा सहन करावे लागतात. हां, याच्यासाठी त्या म्हणतात की अशा प्रकारचे जे पाच विषय जे आहेत त्यांचे, त्या पाच विषयांना धरूनच त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आणखी बरेच विषय आहेत की काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. ते 1877 पडलेला दुष्काळ असेल, त्या दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी जी लोकांची जी सेवा केलेली आहे ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. प्लेगच्या साथीच्यामध्ये
डॉक्टर यशवंतांच्याबरोबर केलेले जे काम आहे तेही तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या रोग्यांना असं सांगायचं की तुम्ही अंधश्रद्धेला बळी न पडता तुम्ही औषधांचा वापर करा, औषधांचा उपयोग करा, असंही म्हणून मौलिक सल्ला ते या सगळ्या ह्याच्यामध्ये देत असतात, लोकांना देत असतात. भरपूर अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण फक्त लक्षात घेतो ते वाचन वाचनात आपल्या आलेल्या असतात, परंतु त्याच्याप्रमाणे कृती करणं थोडंसं आपल्याला राहून जातं. म्हणून विद्यार्थ्यांना सगळं सांगावं असं वाटतं की ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत की ज्या आत्ता अलीकडच्या काळांच्यामध्ये खूप उपयोगाच्या आहेत त्या आपण सावित्रीबाई फुलेंनी ज्या काही सांगितलेल्या आहेत ते अंगीकारायला काही हरकत नाही, कारण का आपल्याला या कोरोना काळामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. बरोबर आहे ना, भरपूर गोष्टी या कोरोनानं आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि त्या खूप गरजेच्या होत्या, याच्या पाठीमागे त्या उपयोगाच्या होत्या आणि आता याच्या पुढेही सुद्धा त्या उपयोगाच्या होतील विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ज्या काही मौलिक सल्ला सावित्रीबाई फुलेंनी दिलेला आहे तो थोडंसं लक्षात ठेवा. जे काही थोडंसं मी वाचलं होतं, वाचनात आलेलं होतं, काही चर्चासत्रांच्यामधून व्याख्यानांच्यामधून मी ऐकलेलं आहे तो थोडासा अभ्यास करून मी तुमच्यासमोर सावित्रीबाईंचं जे कार्य आहे ते सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आजचा दिवस जो आहे तो महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. हे सावित्रीबाईंचा विषय सांगण्याचं जे काही कार्य असेल तो मान तुम्हाला मिळावा असं मला वाटतं मनापासून. का मिळावा तो एक थोडंसं एक उदाहरण सांगतो जाता जाता, म्हणजे तुम्हाला ते थोडंसं लक्षात येईल. की कार्यक्रम चालू होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर मला वाटतं 6वी 7वीची विद्यार्थिनी असेल ती विद्यार्थिनी त्या वक्त्याची सही घेण्यासाठी म्हणून पुढे होते आणि तो मग ती म्हणते मला सही पाहिजे तुमची. मग ते वक्ते सांगतात, तिला एक प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाचं उत्तर तू दे म्हणून सांगतात की तू जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलीस, तू जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलीस तेव्हा तुला शाळेत कुणी नेलं, असा साधा सोपा प्रश्न त्या मुलीला विचारतात. तेव्हा उत्तर अपेक्षित होतं काय, आई बाबा किंवा आजी आजोबा असं उत्तर अपेक्षित होतं. त्या मुलीनं उत्तर दिलं की मला पहिल्यांदा क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी मला पहिल्यांदा शाळेत नेलं, असं त्या मुलीनं दिलेलं ते उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. सांस्कृतिक विभागानं मला आज बोलण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि तुम्हा सर्वांनाच धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, बी जे पाटील सरांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुलेंचे विचार इथं मांडलेले आहेत. शिक्षणातील चळवळ असेल त्यांची किंवा स्त्री जीवनातील चळवळ असेल किंवा दलित समाजातील चळवळ असेल या विषयांचा त्यांनी इथं प्रखर मत व्यक्त केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी बी जे पाटील सर इथं उपस्थित राहिलेत त्यांचं प्रथम मी आभार मानतो. शाळेचे मुख्याध्यापक जी व्ही सावंत सर, आय व्ही मोरे सर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख बी एम पाटील सर आणि इथं उपस्थित असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो.